स्पीकर सर, आमचे वांगडी नरेश सावळान जे रिजोल्यूशन हाडलां, हे रिजोल्यूशन म्हाका दिसता मराठीक आमी बी मानतात एक लँग्वेज ऑफ कल्चर म्हूण, ताका व्हडलो इतिहासूय आहा. पूण भाशेक जे ऑफिशियल लँग्वेज स्टेटस आज कोंकणीक जे आसा, म्हाका दिसता भाशा म्हणटी इज द ओन्ली क्रायटेरियन वीच कॅन डिसायड हू इज अ गोवन. आज गोंयकार म्हळ्यार कोण? स्पीकर सर, एक ल्हानशी काणी सांगता. अकबराच्या खंय दरबारांत एक दीस एक मनीस आयलो आनी देशांतल्यो सगळ्यो भाशा उलोवपाक लागलो आनी बादशाक चॅलेंज दिवपाक लागलो की तूं सांग आपली ऑफिशियल लँग्वेज आपूण खंयच्यान येता, ती ऑफिशियल लँग्वेज खंयची काय म्हणून. मग अकबरान खंय बिरबलाक सांगलें की मातशें हें सॉल्व कर पळोवया काय म्हणून. तो म्हणाल ताका रातचो दवर, सकाळी मेरेन आपूण तुका सोल्युशन दिता, उत्तर दिता. रातचो ताका बरो न्हिदयलो बी आनी रातचो ताजेर काडून गरम उदक उडयलें. तो टाट करून उठलो, आवय घे म्हणालो, आवयस म्हण, आई घे म्हणलें ना ताणें. थंयच कळ्ळें. स्पीकर सर, म्हाका दिसता आज भाशा एक मिनट. स्पीकर सर, भाशा म्हणटा ती डिसायड करपाक आज म्हज्या वांगड्यान भाऊसाहेब बांदोडकराची याद केली. आज भाऊसाहेब बांदोडकराची पुण्यतिथी. भाऊसाहेब बांदोडकर गोंयचो पयलो मुखेलमंत्रीच न्ही, भाऊसाहेब बांदोडकरान द फस्ट डेमॉक्रेटीक रिव्होल्युशन म्हणटा तें विथ द रायज ऑफ द बहुजन समाज, जे आमचे परबान बरयलां तें दाखोवन दिल्लें आहा. आमच्या देशान डेमॉक्रेटीक रिव्होल्युशन कितें तें दाखयलां. पूण अशे व्हडले महान व्यक्ती ज्यो आहा तांच्या जिवनांतल्यान आमी थोडे लिसांवय घेवपाची गरज आहा फुडले जनरेशनान. तांच्यो चुकोय बी जाल्या, ते चुकेंतल्यान आमी एक कितें तरी लिसांव घेवन ती चुकी परती जावंक दिवची न्ही, हें आमी पळोवंक जाय. ओपिनियन पोल म्हणटा तो कित्याक जालो? ओपिनियन पोलाच्या टायमार कोंकणी उलोवपी आमकां जाय शीत कडी, आमकां नाका भाजी पुरी म्हणून, ताजेरूच कोंकणी उरली आनी गोंय उरलें. स्पीकर सर, आमी चूक करूंक जायना. आज आमी उलयतात की भुरग्यांक जॉब जाय, 80% आमच्या लोकांक जॉब जाय म्हणून. आमचे लोक म्हणटा कोण? आज जर आमी मराठी राजभास केली जाल्यार ओपन जालें, इन्फ्लक्स वाडटलो, आमच्या तरणाटे भुरग्यांक चान्स आसतलो. कॅन वी कम्पीट? ऑलरेडी द गोवन कॅनॉट कम्पीट. गोंयकार म्हणटा ताका ताजेर अन्याय जाता. गोंयकार इट इज बॅलन्स्ड अगेन्स्ट द गोवन. सो स्पीकर सर, ही जर आमकां प्रायोरिटायझेशन ऑफ द लोकल म्हणटा जावपाक जाय जाल्यार कोंकणीच म्हणटा ती आमची आयडेंटिटी, ही आमच्यान विसरूंक जायना. आमी कितेंय विकतें घेवं येता, 10 वर्सां रावली जाल्यार डोमिसायल विकती मेळटा, भाशा विकती मेळना. नॉलेज ऑफ द मदर टंग म्हणटा ती नॉलेज ऑफ द कोंकणीच जावंक जाय, नाजाल्यार आमकां आमी हें जावचें ना. आनी स्पीकर सर, ऑफिशियल लँग्वेज एक्ट जर डायल्यूट जाता जाल्यार गोंयकारांक कंपिटिशन फेस करूंक जावचें ना. स्पीकर सर, हें जर करूंक तुमी फुडें सरतात जाल्यार हाजेर रिफरेंडम जावपाक जाय. तरणाटे पिळगेक डिसायड करूं न्ही, फ्युचर म्हणटो गोंयचो तरणाटे पिळगेच्या हातान आहा, आमच्या हातान ना. हावजान भारतीय जनता पार्टीन म्हापश्यां जर सांगिल्लें की मराठी राजभास जाता म्हणून, आनी आज जर तुमी मेजॉरिटीन आहा आनी तुमी जर चिंतलें की भाशा चेंज म्हणून, म्हळ्यार गोंयकार आनी कोंकणीवादी लोकांनी जें कितें सॅक्रिफायस केलो, जे इतले मेले, जो फ्लोरियन वाज मार्तीर जालो, हें सगळें गेलें एक धपक्याक मेजॉरिटी आहा म्हणून. स्पीकर सर, तशें जर तुमी कितें चिंत्तात जाल्यार तुमी रिफरेंडम करचो, हाजेर रिफरेंडम जावं दी. स्पीकर सर, आज आमी फोन मारता तेन्ना आयडिया कामांत गुंतले आहेत. अरे कोंकणीन सांगूं जायना हें कितें? प्लेन देंवता, खंयी देंवय तूं, ओरिसा वच, खंयी वच. स्पीकर सर, थंयचे भाशेन अनावंसमेंट जाता, गोंया अनावंसमेंट जायना. गोवानीज म्हणटात ते, कोंकणी पसून म्हणनात. हांवें विस्तारा एअरक्राफ्टाचेर पयर पळयलें, गोवानीज, दे स्पीक गोवानीज. दीस इज अ ब्लडी इन्सल्ट टू द पिपल ऑफ गोवा. आनी स्पीकर सर, हांव मागतां की आमची आवय भास कोंकणी जी जाल्या, ही कोंकणी जर तुमी डायल्यूट करतात जाल्यार तुमी लोकां फुडें वचचें आनी लोकांनीच डिसायड करून न्ही, चड करून आमच्या तरूण पिळगेन डिसायड करून न्ही. अशें फकत मेजॉरिटी मायनॉरिटीचें डिसिजन न्ही, दीस वील हॅव फार रिचींग इफेक्ट
on Goa in its future. Kaitan Silva.